वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या 2 रुग्णांचा 2 दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. या संशयितांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. या दोघांसह इतर 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एच चव्हाण यांनी दिली आहे. या दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती, यंत्रणा देखील अलर्ट झाली होती. मात्र त्या दोघांचीही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासादायक वृत्त जळगाववासियांना मिळाले आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.